जमलेल्या माझ्या सर्व सहकारी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, इतक्या वेळेला आलो मी इथे या सभागृहामध्ये. आता बाळा नांदगावकरांना विचारत होतो, म्हटलं असं मध्ये असा एकच बल्ब ते मुतारीत लावतात तसं काय लावलाय मला कळत नाही. त्याला चाचपडत जावं लागतं नाही का, हा वास आला इथेच असा एक छोटा बल्ब असतो पाहिजे ना. एवढं चांगलं एअर कंडिशन सगळं केलंय आणि एक बल्ब मध्ये लावून ठेवलं, काय मला कळत नाही. आता आवाज बसला असताना देखील त्यातली मी ऊर्जा मला महत्वाची वाटते. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे अनुभव आले, अजूनही येत आहेत, पुढेही येतील. परवा दिवशी मला असाच एक फोन आला, आम्ही सगळे जेवायला बसलो होतो, बाळा नांदगावकर होते, आमचे नितीन सरदेसाई होते, अजून कोण होते मला जा बरेच जड होते, श्री सावंत होते, काहीतरी दादरमध्ये काहीतरी कोणाचं तरी काहीतरी झालं तिकडे, कोणतरी आपले पक्षाचे कुठेतरी नगरसेवक कोणतरी तिकडे गेले आणि त्यांना काहीतरी त्रास झाला. हिंदीमध्ये बोलत होता तो माणूस, मला बोला ऐसा ऐसा है वो अपने लोग. म्हटले एक काम करो आप, आधे घंटे के बाद नितीन सरदेसाई को फोन करना, उनको वो आपका प्रॉब्लम सॉल्व करेंगे. साहब अभी इतनी छोटी सी चीज के लिए उनको कहां तकलीफ दू, तुझे आईला माला फोन करतो तू. काय एक एक नग भेटतात मी तुम्हाला सांगतो ना. मला 2 मिनिटं सांगवे ना, यांना म्हटलं सांगू नको सांगू, साली आपलीच जातीय का काय होतंय मला कळेल ना. आणि तसे विषयही समोर येतात, आता विषय समोर आल्यानंतर त्याच्यावरती बोलायचं नाही का. परवा दिवशीचा आशाताईंचा विषय असेल किंवा मग तो बिहारचा विषय असेल, आता आशाताईंच्या विषयामध्ये काय बोललो मी, काय चुकीचं बोललो. काल एक आपल्या एबीपी माझा त्याच्यावरती एक असंच ते टॉक शो चालू असत नाही का, तर असाच कोणीतरी मला फोन केला त्याच्यावरती, बाळा नांदगावकर होते त्याच्यावरती मी बघायला गेलो. तिकडे आपलेच एक परिचयाचे पत्रकार आहेत, बोलायला लागले की असं वाटतं रामदास आठवले बोलत आहेत. तेही बोलायला लागले, खरं तर त्यांचं नाव आहे स्वरराज, पण मला कळत नाही अशा हे वागतात, मला ह्या सगळ्या गोष्टी कळतच नाही येते. पण हे त्यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी मोहम्मद रफी यांच्याकडनं पण गाणी गाव. आता मोहम्मद रफी काय पाकिस्तानात राहायचे का, इथेच राहायचे ना. नंतर मी त्यांना, आपल्या परिचयाचे आहेत, मित्रच आहेत, पण मी त्यांना नंतर फोन केला, मी म्हटलं अरे मी बोललो काय, मी सांगतोय काय, मला मला आशाताईंबरोबर त्या कार्यक्रमामध्ये त्या रुग्णालयाला आणि अजून कोणतरी त्या परवीन अबिदा परवीन त्या ते तर 3 जजेस आहेत, त्यातले एक पाकिस्तानातले, बांगलादेशचे आहेत आणि आशाताई भारताचे आहेत. यांच्या मार्फत येणारे जे कलाकार आहेत, इथे येणारे कलाकार आहेत, या कलाकारांना आपण का प्रोत्साहन देत आहोत. मी एक स्वतः कलाकार आहे, मला माहिती आहे कला काय असते ती. विषय कलाकारांचा नाहीये, उद्या ज्या वेळेला ह्या सगळ्या लोकांना जे पैसे कमवायला जी जागा मिळते तो भारत देश आहे. आपल्या देशात येऊन हे पैसे कमवतात, त्यांच्या देशामध्ये हे त्यांना कोणी विचारत देखील नाही. जर या सगळ्या लोकांना जर समजा भारत बंद केला की तुमच्याकडच्या जोपर्यंत या भारतातल्या कारवाया बंद होत नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला इथे गाऊ देणार नाही, खेळू देणार नाही, हे जोपर्यंत आपण सांगत नाही
उद्या हेच कलावंत आणि ही सर्व मंडळी ज्या वेळेला त्या पाकिस्तान सरकारवरती ज्या वेळेला दबाव आणतील की तुमच्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना मुकावं लागतंय, बाकीच्या देशांमध्ये आम्हाला जाता येत नाही, आम्हाला तिकडे गेल्यानंतर आम्हाला शिव्या पडतात, लाज वाटते, हे ज्या वेळेला त्या सरकारावरती पाकिस्तान सरकारवरती जेव्हा दबाव आणतील ना त्यावेळेला कदाचित तो देश सुधरेल, परंतु ती कुत्र्याची शेपटी आहे, तिच्या आईला किती नळकांड्यात घाला ती काही सरळ होणार नाही, ती काही सरळ होणार नाही। पण या लोकांना आपण का प्रोत्साहन देत आहोत ही गोष्ट तर आपण बघितली पाहिजे, एवढाच तर माझा विषय होता। आणि आशाताईंसारखी एक व्यक्ती, अन्यथा अनेक वेळा मी त्यांना बघितलेलं आहे की अत्यंत रोखठोक त्यांच्या भूमिका असतात त्या मांडतात असं मी पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, मग इथे का नाही रोखठोक भूमिका मांडली हा माझा एक सवाल आहे। मी कुठच्या प्रांताची नाही, मी भारताची आहे, मला राजकारण कळत नाही, मी एक कलाकार आहे, मी समजू शकतो तुम्हाला राजकारण कळत नाही, पण देशात काय चाललंय हेही नाही कळत। एकूण देशातली परिस्थिती काय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्या गोष्टींचं आकलन जर समजा नसेल आणि मी फक्त एक कलाकार आहे असं बोलून नाही चालणार। हकनाक माणसं मरतायत इकडे आणि त्याच्यानंतर आपण कसले दोस्तीचे हात पुढे करतो आहोत, कशासाठी करतो आहोत? हा विषय हिंदू मुस्लिम नाही आहे, हा भारत पाकिस्तान आहे, हा भारत बांगलादेश आहे। या देशामधले जेवढे फिल्मस्टार्स आहेत त्याच्यामधले 3 हे या देशातले सुपरस्टार्स आहेत ज्यांची आडनावं खान आहेत, तरी ह्या देशाने मान्य केलेले आहेत, कोणी त्यांच्याकडे हिंदू किंवा मुस्लिम म्हणून बघायला जात नाही, त्यांचे चित्रपट म्हणून पाहिला जातात। हिंदू धर्मातला कुठचाही समजा पवित्र एखादा सण असेल, कुठचीही गोष्ट असेल, लग्न असेल, समारंभ असेल, त्यावेळेला बिस्मिल्ला खानची शहनाई वाजते। पारंपरिक इथे राहणारे इतक्या वर्षांचे जे काही हिंदू मुस्लिम संबंध असतील हा विषय तो नाहीच आहे, परंतु या देशामध्ये जे काही घातपात, जे काही बॉम्बस्फोट आणि इतर गोष्टी ज्या घडवल्या जात आहेत त्याच्यानंतर त्यांच्या देशातल्या लोकांना, त्यांच्या कलावंतांना आणि इतर लोकांना इथे गोंजारायचं, चोंबाळायचं कशासाठी? एवढ्या पुरताचा तो विषय होता। पुढचा तो सगळा ते बिहारचं, चला अंगात आल्यासारखे सगळं गंमत बघा, पण या एका विषयावरती ते सगळे पत्रकार तिकडचे, सगळे हिंदी चॅनल्सचे आणि सगळे हे कसे एकत्र येऊन बोलतात बघा, जणू काय त्यांच्या अँकर्स, प्रत्येक अँकरबद्दल त्यांनाच मी काहीतरी टोचलं होतं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, प्रत्येकाच्या जिभेवर कशा गोष्टी यायला लागतात बघा, सगळे कसे एकत्र होतात बघा। माझ्या वाक्याचा पुढचा मागचा संदर्भ न लक्षात घेता सुरूच करतात। राज ठाकरेवर देशद्रोहाचा खटला चालवा, ते एक भिकार तिच्या आईला, तो कोण तो दिग्विजय सिंग, त्या काँग्रेसने शिव्या खायला ठेवलेलं एक कार्ट आहे ते बुजगावणं, कुठचं ते सगळीकडनं शिव्या खाते, सगळीकडनं चापट्या खाते, तरी मध्ये बडबडते। विषय काही समजून घ्यायचा नाही, काही बघायचा नाही, मागचा पुढचा विचार करायचा नाही। ठाकरे कुटुंब म्हणे मूळचं म्हणे बिहारचं, कुठून काढले? मग दिग्विजय सिंगाचं कुटुंब हे काय सुलभ शौचालयातलंय? जिकडे जाते तिथे फळाफळा मुततंय? जागा बघायची नाही, काही बघायचं नाही, माणसं आजूबाजूला आहेत, बघतायत दिखतायत काही नाही, फाळा। पण बिहारमधून नच्यानंतर आम्ही मध्य प्रदेशात कुठेतरी धारमध्ये आलो, धार टाकायची ह्यानी आलो आम्ही म्हणे धारला। बरं मी बोललो काय होतो, मी म्हणतोय काय, मी सांगतोय काय? ते काल केंद्रीय सचिव तेच सांगा होते ना काल, ते पोलीस कुठेही कुठच्याही राज्यामध्ये जाऊ शकतात, मग ते जर सांगू शकतात तर मग बिहारचे कोणते चीफ सेक्रेटरी असं पत्र कसं पाठवू शकतात? बरं त्या पत्रामध्ये पण एक गंमत, RR पाटील म्हणतात की असं काही सापडलेलं नाही, असं काही कोणतंही पत्र आमच्याकडे अजूनपर्यंत आलेलं नाही। पोलीस कमिशनर सांगतात पत्र मिळालं, पोलीस कमिशनरना पत्र मिळालंय,
आर आर पाटील माहिती नाही, मी हेच सांगतोय ह्यांना खातं कळत नाही, ह्यांना खातं समजत नाही, यांनी राजीनामा द्यावा, यांना काहीही माहिती नसतं रोज काय घडतंय काय चाललंय काही काहीही माहिती नाही। बड एक केंद्राला पत्र पाठवले, वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या की नाही, मी बातमी कुठली वाचून दाखवली माझ्या मनातली, उगाच बातम्या येतात आणि त्याच्यानंतर म्हणे तुम्ही कायदा, पोलिसांनी कायदा पाळला पाहिजे, कोण सांगतंय ही राज्य कायदा पाळायच्या गोष्टी बोलतंय? हे इथे माझ्याकडे कायदे आहेत, हे इंटरस्टेट मायग्रेशन ऍक्ट आहे, हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जर समजा तुम्हाला कामानिमित्त जायचं असेल तर तिकडच्या तुम्हाला लेबर कमिशनरची परवानगी घ्यावी लागते, तुम्हाला नाव तुमचं रजिस्टर करावं लागतं। किती बिहारी लोकांनी आजपर्यंत महाराष्ट्रात आल्यावरती स्वतःचं नाव रजिस्टर केलं दाखवा मला। तुम्हाला पोलिसांना सांगावं लागतं की आम्ही इकडे आलोय कशासाठी आलोय काय आलोय। उपदेश आम्हाला द्यायचे, या देशामधला कोणीही नागरिक कोणत्याही राज्यामध्ये कसाही जाऊ शकतो, मग कोणताही पोलीस नाही जाऊ शकत, पोलीसही गेला पाहिजे। मी आमच्या महाराष्ट्रातल्या पोलिसांशी बोलल्यानंतर तुम्हाला सांगतोय की असं अनेकदा घडलेलं आहे की आपल्या महाराष्ट्राच्या पोलिसांनी तिकडे इन्फॉर्म केलंय, तिकडे सांगितलंय की आम्ही अशा अशा व्यक्तीला पकडायला येतोय म्हणून, आणि तो तिकडचा माणूस जो कोणी गुन्हेगार असेल त्याला तिथून गुल केलेला आहे। काल ते एक बिहारचे एक आमदार बोलत होते, तसा नाहीये तसा नाहीये तसा नाहीये। बिहारच्या मध्ये पहिली गोष्ट म्हणजे ह्यांच्याचकडे सगळे जातात आश्रयाला, याच राज्यांमध्ये सगळे आश्रयाला जाणार। मूळचा म्हणे जोगेश्वरीचा, तो अमर जवान स्मारकाची नासधूस करणारा जोगेश्वरीचा गेला कुठे? बिहारला। का? गुजरात माहीत नव्हतं, कर्नाटक सापडत नव्हतं, तामिळनाडू कळत नव्हतं, बिहारलाच कसे जातात? तोच आमदार काल टेलिव्हिजनवरती सांगत होता म्हणे नागपूरला म्हणे एका लहान मुलाचं अपहरण केलं दोघा जणांनी, ते दोघे जण त्याला बिहारला घेऊन गेले। अरे बिहारलाच कसे जातात? हे सगळे गुन्हेगार शोधताना पोलिसांना उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि ह्या सगळ्या भागामध्ये जावं लागतं पोलिसांना, फक्त महाराष्ट्राच्या नाही बाकीच्याही। हे याच प्रांतांमध्ये कसे काय जातात हे त्या राज्यातल्या लोकांनी, तिथल्या जे कोणी सत्ताधारी आहेत यांनी विचार करायला नको की आपल्याकडनं लोक तिकडे बाहेर जातायत आणि बाहेर जाऊन धुडगूस घालतायत आणि धुडगूस घातल्यानंतर परत आपल्या राज्यामध्ये येऊन लपतायत, हे केंद्र सरकारला कळायला नको। या गोष्टी आम्हाला सांगायला लागतात, आम्हाला बोलायला लागतात, आणि आम्ही बोलल्यानंतर म्हणायचं बिहार आणि उत्तर प्रदेशबद्दल कोणी काय बोलायचं नाही, काय कोणी काय बोलायचं नाही, काय देश म्हणजे काय बापाचा माल वाटला तुम्हाला की ह्यांनी कोणतीही काही गोष्टी करायच्या ह्यांच्याबद्दल कोणी काय बोलायचं नाही? महाराष्ट्रामधले सगळे गुन्हे काढून बघा, या गुन्ह्यांमधले सर्वात जास्ती गुन्हे कोणी केले ते बघा, आणि हे सगळेजण जातात कुठे ते बघा। काल पण तो अमर जवानची नासधूस करणारा माणूस, त्याला जर पोलिसांनी पकडलं नसतं तर तो तिथून नेपाळ मार्गे बाहेर चालला होता। त्या नाणेघाट आहे का तो इकडून तिकडे बाहेर जायला? तिकडून सगळे आतमध्ये येणार, बाहेरच्या देशांमधल्या लोक आतमध्ये येणार, ह्यांना सगळे आश्रय पुरवणार, ह्यांना सगळ्या गोष्टी देणार, त्याच्यानंतर हे महाराष्ट्रामध्ये येऊन इथे अड्डे बनवणार, ह्यांचे मोहल्ले बनवणार, आणि ह्यांच्याबद्दल बोलायचं नाही। यांनी काही देशामध्ये धुडगूस घातला तरी चालेल, केरळ सरकारने काय केलं बघा। केरळ सरकारने, केरळ पोलिसांनी त्या केरळमध्ये येणाऱ्या प्रत्येक बाहेरचा जो माणूस आहे त्याचं रजिस्ट्रेशन केल्याशिवाय त्याला केरळमध्ये येता येणार नाही असं तिथल्या पोलिसांनी ठरवलेलं आहे। महाराष्ट्र पोलीस कधी ठरवणार? महाराष्ट्र गृहमंत्री कधी ठरवणार? महाराष्ट्र राज्य कधी ठरवणार? या देशामधलं एक राज्य जर समजा हा निर्णय घेऊ शकतं तर मग दुसरं राज्य का नाही घेऊ शकत? मग ते जेव्हा राज्य घेतं त्यावेळेला का नाही रे त्याच्या नावाने बोंबलत? फक्त महाराष्ट्राच्या बाबतीत का बोंबलता? कारण महाराष्ट्राच्या बाबतीतले ह्यांचे जे मनसुबे आहेत ते वेगळे आहेत, केरळमध्ये उपयोग नाही कारण तिकडे भाषाच कळत नाही।
शहाळ्यासारखे सोलून काढतील, तिथे टिवटिव करणार नाहीत, पण तिथे पण ज्यावेळेला एखादी गोष्ट घडते त्यावेळेला ती चारही राज्य कशी एकत्र येतात बघा, मग तो पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर कुठच्याही गोष्टींमध्ये ती चारही राज्य पटकन एकत्र येतात, वरची राज्य एकत्र येतात, आमचा महाराष्ट्र का नाही एकत्र येत, महाराष्ट्रातले सगळे नेते का नाही एक सुरात बोलत, काय चुकीचं बोललो होतो मी, कोणता गुन्हा केला मी आणि माझं वाक्य काय होतं, जर बिहार सरकारने महाराष्ट्राच्या पोलिसांवरती अपहरणाच्या केसेस जर समजा टाकल्या तर मी महाराष्ट्रामधले जेवढे बिहारी आहेत यांना मी घुसखोर ठरवून महाराष्ट्राच्या बाहेर काढीन, हे माझं वाक्य होतं। जर ऐकायचंच नाही फक्त तर ऐकायचं आणि याच्यावरती खेळवत बसायचंय तुमच्या हिंदी चॅनलची टीआरपी, बोलवायची सगळी कोंबडी आणि झुंजवत बसायची, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, विषय समजून घ्यायचा नाही आणि नुसतीही फक्त चॅनलवाले फक्त यांचा खेळ करत बसणार, यांची टीआरपी वाढवत बसणार, मधल्या मधल्या जाहिराती वाढवत बसणार, का त्या हिंदी चॅनलवाल्यांना पण सांगतो तुमचा पहिला खेळ थांबवा नाही तर महाराष्ट्राचा तुमचा खेळ थांबवीन मी। चले का गंमत वाटली काय तुम्हाला, वाटेल ती येऊन कोणाची भांडण लावत बसायची, तुम्हाला मराठी समजत नसेल तर महाराष्ट्रामधले जे मराठी रिपोर्टर आहेत पत्रकार आहेत त्यांना विचारून घ्या हा काय बोलला, विनाकारण आपल्या देशाचं वातावरण तापत बसायचं, बरं त्यांची तो चीफ सेक्रेटरी तो जे काय बोलला त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही हिंदी चॅनलवाले की हा असं कसं बोलला, तिकडे तुम्ही म्हणणार कायदा, मग कायद्याचाच वापर करायचा असेल तर आज या देशामध्ये इतके कायदे आहेत वापरू काय, वापरू, कायद्याच्या धमक्या देत आहेत या महाराष्ट्रामधले सगळ्या ठिकाणचे, मी आता सांगितलं आपण या देशामध्ये देशामधनं जवळपास 48 रेल्वे ट्रेन्स रोज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, कोण येत आहेत आतमध्ये, उत्तर प्रदेश बिहार झारखंड या भागातनं 48 ट्रेन्स रोज येत आहेत, कुठे जात आहेत, मुंबईत येत आहेत, ठाण्यात जात आहेत, पुण्याला जात आहेत, कोल्हापूरला जात आहेत, कोणत्या गाड्यांमधनं उतरतंय, कुठे जातंय, काय करतंय माहिती नाही आणि त्याच्यानंतर पोलिसांवरती दोष द्यायचे, एखादी घटना घडली एखादी गोष्ट घडली तर या देशामधला कोणी माणूस कुठेही जाऊन राहू शकतो पण कसाही नाही, तिथल्या जर समजा ऍडमिनिस्ट्रेशनला तिथे जे पोलीस खातं आहे तिथले जे सरकार आहे तिथली जे काही गोष्टी असेल त्यांना जर माहितीच नसेल आलेत माणसं कोण, ते तरी कसा कंट्रोल ठेवणार या सगळ्या गोष्टींवरती, त्याच्यामुळे मला फक्त या हिंदी चॅनलवाल्यांना आणि बाकीचे सगळे बकबक करणारे लोक आहेत ना यांना फक्त सांगायचं माझा पारा चढवू नका तुम्ही लोकांनी, मी जे बोलतोय हे नीट पहिले समजून घ्या, समजत नसेल तर विचारून घ्या आणि विचारूनही घेता येत नसेल तर पुढचं मी काय करेन हे आपल्याला कल्पना आहेच या गोष्टींची। आता सुरू असेल ब्रेकिंग न्यूज, राज ठाकरे दी चॅनल वाले को धमकी 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 सुरू, गोळा करा जाहिराती, गोळा करा जाहिराती, गोळा करा पैसे, गोळा करा धमकी धमकी, ये देखो कैसे बोले, तुझ्या आईला सारखं हेच दाखवत बसायचं, एखादा पडला की तांगड्यावर 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 चालू आपल्या यांचं, सर्कल दाखवायचं ये देखो कैसे गिरा, सर्कल लावे ये देखो कैसे गिरा, सारखं तेच बालिश चले, देखो चॅनल वालों को साला बोला, एले यांनी तमाशे करत बसायचे देशभर आणि लोकांनी बकबक करत बसायची, मला जेवढं सांगायचं तेवढं मी सांगितलंय, कळलं असेल तर तुम्ही चॅनलवाले, मी हे हिंदी चॅनलवाले बोलतोय मी ते मराठी नाही,
मराठीवाल्यांना सगळं समजतं, इंग्लिशवाल्यांचा संबंधच नाही, ते चंद्रावरतीच असतात, कुठे असतात त्यांचा त्यांनाच खाऊ, ते काहीतरी वेगळ्याच लेवलला, ओबामा बिबामा वगैरे चालू असतं. इथे जे देश पेटलाय ओबामाच्या इलेक्शन बद्दल ह्यांना चिंता पडलेली असते, त्याला काही देणं घेणं नाही. त्यांना या सगळ्या लोकांना काही देणं घेणं नसतं. तो एक नवीन, तो दुसरा एक विषय, तो हेरिटेजचा. काय पण एक एक अकलेचे खांदे लावतात त्या सगळ्या. शिवाजी पार्क, बीडीडी चाळ, इमारती बघितल्यात परळच्या, हेरिटेज आहे म्हणे. काय सला कोण डोकं लावतं, कोण काय विचार करतं, काय कशाचा कशाला पत्ता नाही. महानगरपालिकेची इमारत, सीएसटी स्टेशन, त्या फोर्टमध्ये असलेल्या इतर इमारती बघितल्यानंतर कळतं की हेरिटेज आहे, अजून 500 वर्ष काय होणार नाही, याला त्या ब्रिटिशांनी बांधले आहेत असं वाटतं का हो बीडीडी चाळीत गेल्यावर? नाही, 500 वर्ष याला काय होणार नाही. कोणाला तरी 4 टाळकी बसवायची, कोणाला तरी 1 झटका येतो, त्या झटक्यामधनं कोणाला तरी हेरिटेज बसवायचं. पण मुख्यमंत्र्यांना या विषयावरती त्यांना स्टे द्यावाच लागेल, या असली लफडी चालायची नाही. त्याच्यामध्ये काहीतरी नवीन राजकारण, मराठी माणूस उद्ध्वस्त होईल शिवाजी पार्कवर या भागातनं, कसा उद्ध्वस्त होईल, राहतोय तिथे, दुसरा येणारा येऊ शकणार नाही, पण तो आहेच की, पण त्याच्यामध्ये लगेच वेगळं राजकारण असो. मला त्या भागात भानगडीत जायचं नाही, परंतु ह्या हेरिटेजच्या पण प्रकरणामध्ये आपल्या नितीन सरदेसाई आणि या सगळ्या लोकांनी ते फॉर्म बिम सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या आपल्या भागामध्ये पण तुम्ही ह्या गोष्टी नीट जरा बघा आणि तिथे लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवा की कुठे कुठच्या कुठचे एरियाज त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेले आहेत, आणि त्या सगळ्या लोकांशी तुम्ही संवाद साधून, रविवारची सकाळ जरा थोडासा त्रास दिला तुम्हाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज काय आता गरीब बिरी सगळं असेलच ना, हॅड श्रावण बिवळाचं काय नसतं, श्रावण संपला काय, श्रावण ना, रावण काय, अधिक मासाचा अर्थ अधिक घ्यावी. आदेश नाही हा. चला, तुम्हाला नोंदणी साठी तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आपली सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.